नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आमच्या एम पी एस सी टिप्स अँड्रिक या चॅनलमध्ये आपले सर सर स्वागत आहे मी निलेश नवरे मी आज आपल्यासाठी घेऊन येतो आहो आजचं आमचं टॉपिक आहे कंपन्यांना लागू असलेले इतर कर याचा भाग तिसरा मी आपल्यासमोर मांडणार आहोत यात मी विक्री कर सेवा कर आणि याचबरोबर या संपूर्ण याची माहिती तुम्हाला मी देत आहो तरी विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत तुम्ही मला जर का सबस्क्राईब नसन केले तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूवरील बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे निरंतर व्हिडिओ मिळवत राहा आणि एक महत्त्वपूर्ण सूचना आहे का तुम्ही मला सुद्धा फॉलो करू शकता अनअकॅडमीवर फॉलो करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अनअकॅडमीवर तुम्हाला खूप सारे व बेस्ट व्हिडिओ बघायला मिळणार आहे अनअकॅडमीवर एम पी एस सी यू पी एस सी बँकिंग रेल्वे व इतर सर्व स्पर्धा परीक्षेचे उत्तम लेसन तेथे तुम्हाला पाहायला मिळेल तरी तुम्ही अनअकॅडमीचे जे लर्निंग ॲप आहे ते डाउनलोड करायला विसरू नका चला तर विद्यार्थी मित्रांनो आजचा जो कोर्स आपल्यासमोर आलेला आहे तो बघूया पाहतं मग विक्रीकर याच्याबद्दल थोडंसं वर्णन करूया वस्तूच्या विक्रीवर विक्रीकर लावला जातो त्याचेही दोन प्रकार असतात त्यातलं पहिलं केंद्रीय विक्री कर त्यातलं पहिलं कोणतं तर केंद्रीय विक्री कर सी एस टी विक्री एका राज्यातून दुसऱ्या राज्यात झाल्यास हा कर लागू होतो तो केंद्रामार्फत आकारला जातो मात्र त्याचे उत्पन्न ज्या राज्यातून विक्री होते त्या राज्यास मिळते सध्या या कराचा दर दोन टक्के आहे पहा सविस्तर वर्णन सांगत आहे केंद्रीय विक्री कर सी एस टी तर सी एस टी काय आहे तर विक्री एका राज्यातून दुसऱ्या राज्यात झाल्यास म्हणजे एखादी कोणत्याही वस्तूची विक्री एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जर का होत असेल तर हा कर लागू होतो आणि तो केंद्रामार्फत आकारला जात असतो कोणामार्फत केंद्र सरकारमार्फत तो आकारला जातो आणि मात्र त्याचे उत्पन्न आहे मात्र त्याचे उत्पन्न जे आहे ते ज्या राज्यातून विक्री होत आहे त्या राज्यास मिळत असते सध्या याचा दर जो आहे तो दोन टक्के ठेवण्यात आलेला आहे याप्रमाणे ज्या राज्यातून विक्री होते त्यांना तो कर दिला जात असतो समोर पहा दुसरं विक्री करामध्ये राज्याचा विक्री कर विक्री जर राज्यातच झाली असेल तर हा कर लागू होतो सध्या विक्री कराच्या जागी सध्या काय आहे विक्री कराच्या जागी मूल्यवर्धित कर प्रणाली लागू करण्यात आलेली आहे त्याची माहिती पुढे देण्यात आलेली आहे पहा राज्याचा विक्री कर जो आहे तो विक्री जर राज्यातच झालेली असेल तर हा कर लागू होतो सध्या विक्री कराच्या जागी मूल्यवर्धित कर म्हणजेच व्हॅट लागू करण्यात आलेला आहे याशिवाय बघूया पहा सेवा कराबद्दल माहिती घेऊया पहा सेवा कर राष्ट्रीय उत्पन्नात पन्नास टक्क्याहून अधिक हिस्सा असलेल्या सेवा क्षेत्राला कर जाळ्यात आणण्यासाठी एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवपासून सेवा कर आकारण्यात येत आहे पहा मांडण्यात आलेला आहे की राष्ट्रीय उत्पन्नात पन्नास टक्केपेक्षा अधिक हिस्सा आहे कोणाचा तर सेवा कराचा सर्व्हिस टॅक्सचा सर्व पन्नास टक्क्यापेक्षा अधिक हिस्सा आहे तर हा जो सेवा कर आहे तो भारतामध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवपासून लागू करण्यात आला होता आज त्याचा हिस्सा पन्नास टक्केपेक्षा जास्त आहे जेवढे कर उत्पन्न मिळत असते तर त्यापेक्षा जास्त मात्र सेवा कराला सध्याच्या घटनात्मक दर्जा अठ्ठ्याऐंशीव्या घटनादुरुस्ती कायदा दोन हजार तीनमध्ये प्राप्त झाला सेवाकर जो आहे तर त्यांना काय आहे घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे म्हणजे घटनात्मक दर्जा दिल्याच्या नंतर याला घटना दुरुस्ती करूनच याला काढता येते किंवा आता असाच मुळीच म्हणजे कायदा साधा कायदा करून काढता येणार नाही कारण घटनेतनी यांना अठ्ठ्याऐंशीव्या घटना दुरुस्तीनुसार दोन हजार तीनमध्ये मध्ये याला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला त्यानुसार घटनेत कलम एक टाकण्यात आले आणि दोनशे अडुसष्ट ए दोनशे अडुसष्ट ए हे कलम टाकण्यात आले या कलमानुसार सेवा कराची आकारणी केंद्र सरकारमार्फत केली जात असते यानुसार काय आहे सेवा कराची जी आकारणी आहे ती कुणामार्फत केली जाते तर केंद्र सरकारमार्फत ती केली जाते तर त्याची वसुली भारत सरकार व राज्य सरकारमार्फत होत असते पहा या कराची वसू या कराची आकारणी कोण करते ते केंद्र सरकार करते तर वसुली कोण करते भारत सरकार व राज्य सरकार मार्फत सेवा कर उपलब्ध गोळा केला जात असतो तसेच त्यांच्या महसुली उत्पन्नाची वाटणी केंद्र व राज्य सरकारमध्ये होते तसेच त्यांच्या महसुली जे उत्पन्न आहे यांची वाटणीसुद्धा दोघांमध्ये केंद्र राज्यामध्ये केली जात असते सेवा कराचे प्रशासन केंद्रीय उत्पादन व कस्टम बोर्डामार्फत केले जाते सेवा कराचे जे प्रशासन आहे ते केंद्रीय उत्पादन व कस्टम बोर्डामार्फतच केले जाते याच घटनादुरुस्तीने सेवा कर पहा याच घटनादुरुस्तीने सेवा कर हा विषय सातव्या अनुसूचीतील केंद्रसूचीमध्ये सूचीमध्ये सी क्रमांकाचा विषय म्हणून टाकण्यात आला हा केव्हा टाकण्यात आला आहे पहा घटनादुरुस्ती करून सातव्या अनुसूचीमध्ये अनुसूची जर का तुम्ही बघितली असेल तर त्यामध्ये हा कर टाकण्यात आला अनुसूची भारतीय परिशिष्ट सातव्या याच्यात आहे सूची त्या तीन दिवशी सूचीमध्ये काय करण्यात आलं की केंद्र सूचीच्या सी क्रमांकाचा विषय म्हणून टाकण्यात आला सेवा कर जम्मू व काश्मीर वगळता संपूर्ण देशात लागू करण्यात आलेला आहे सेवा कर हा काय करण्यात आलेला आहे जम्मू काश्मीर वगळता संपूर्ण देशासाठी हा कर लागू आहे याशिवाय बघा एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवमध्ये मध्ये सेवा कर हा किती टक्के होता तर पाच टक्के होता एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवमध्ये हा कर पाचच टक्के ठेवण्यात आला होता आणि चौऱ्याण्णव पंच्याण्णव पासूनच सेवा कर लागू करण्यात आला आणि अठ्ठ्याऐंशीव्या घटनादुरुस्तीनुसार त्यांना दोन हजार तीनमध्ये घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आणि कलम दोनशे अडुसष्ट एनुसार त्याला भारतीय राज्यघटनेत स्थान मिळाले होते तर हा चौऱ्याण्णव पंच्याण्णवमध्ये जेव्हा याची सुरुवात झाली होती तर तो, तो पाचच टक्के ठेवण्यात आला होता त्यावेळी त्यावेळी वेळोवेळी वाढ वाढ करण्यात आली सध्या सेवा कराचा दर बारा टक्के इतका आहे तीन टक्के शिक्षण उपकर सहित बारा छत्तीस टक्के अर्थसंकल्पात नवीन सेवांचा समावेश सेवा करात करण्यात आला म्हणजे प्रत्येक अर्थसंकल्प जेव्हा मांडल्या गेला तर नवीन सेवा जे काही उपलब्ध करून देण्यात आल्या तर त्या सेवांचा सेवा करात ते काय त्याचा समावेश करण्यात आला जून दोन हजार अकरापर्यंत पर्यंत एकूण एकुन एकशे एकोणीस सेवांवर सेवा कर आकारण्यात ये से येत होता जून दोन हजार अकरापर्यंत पर्यंत एकशे एकोणीस सेवा दिल्या जात होत्या तर त्यावर हा कर आकारला जात होता मात्र सरकारने एक जुलै दोन हजार बारापासून पासून सेवा करासाठी नकारात्मक यादी निगेटिव्ह लिस्ट लागू केलेली आपल्याला पाहायला मिळेल त्यानुसार या याद यादीतील सतरा सेवा गट वगळता इतर सर्व सेवा कर इतर सर्व सेवांवर सेवा कर लागू करण्यात आलेला आप, आहे आपल्याला असे पाहायला मिळेल तरी विद्यार्थी मित्रांनो पहा ही जे आहे मी आज तुम्हाला सेवा कर विक्री कर यामध्ये मी तीन म्हणजेच कंपन्यांना लागू असलेले कर याविषयी तिन्ही लेसन आपल्यासमोर मी मांडलेले आहे त्यामध्ये संपत्ती कर अक्कारी कर सीमा कर कस्टम ड्युटी त्याचं वॅट मॅन वॅट आणि सेन वॅट यांच्याबद्दलची तुम्हाला माहिती दिली आहे तरी मागील लेसन आमचे तुम्ही बघा त्यामध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र यांचे बरेचसे लेसन बरेचसे प्रश्नोत्तराचे संच मी आपल्यासमोर मांडलेले आहे आणि बरेचशा ट्रिकससुद्धा त्यामध्ये अपलोड केलेले आहे जेणेकरून ते तुम्हाला परीक्षेमध्ये जे आता कंबाईन परीक्षा होणार आहे चोवीस मार्चला महाराष्ट्र सरकारतर्फे तर, तर त्यामध्ये ते तुम्हाला अत्यंत उपयोगी पडेल ट्रिक जर का तुम्ही आमच्या बघितल्या तर वन लाईन ट्रिक आहे त्यामध्ये वन वनलायनरमध्ये तुम्हाला संपूर्ण ट्रिक ती तुम्हाला पाठ होईल असे साधे आणि सोप्या शब्दातने ट्रिक आपल्यासमोर मांडलेली आहे रोजच्या जीवनातले जे शब्द आहे त्यावरच ट्रिक आम्ही अपलोड केलेली आहे गुगलच्या सर्वाधिक ट्रिक आहे राज्यशास्त्राच्या आहे अर्थशास्त्राच्या आहे इवन आम्ही चालू घडामोडीवरसुद्धा त्यामध्ये ट्रिक अपलोड केलेली आहे विश्व मराठी साहित्य संमेलन ज्ञानपीठ पुरस्कार मर, मरा मराठी नाट्यसंमेलन जे आहे याशिवाय भारतीय म्हणजे जे काही नाट्यसंमेलन घडत असते तर त्यावर सुद्धा ट्रिक अपलोड केलेली आहे त्याचे अध्यक्षतेचे ठिकाण तर तेसुद्धा तुम्ही बघा चला तर समोर पाहूया पहा दोन हजार आठ नऊच्या अर्थसंकल्पात दोन हजार आठ नऊचे जे अर्थसंकल्प आहे तर त्यामध्ये सेवा कराचा मूळ दर किती चौदा टक्के आहे सॉरी दोन हजार आठ नऊच्या अर्थसंकल्पात कर मुक्त मर्यादा त्यांची आठ लाख प्रतिवर्ष वार्षिक टर्न ओव्हर वार्षिक टर्न ओव्हरहून दहा लाख प्रतिवर्षी करण्यात आलेली आपल्याला दिसायला दि मिळेल आठ नऊमध्ये याशिवाय जर का सोळा सतराचा जर का अर्थसंकल्प पाहिला तर या अर्थसंकल्पात सेवा कराचा मूळ दर जो आहे तो चौदा टक्के आहे मात्र सेवा करावर पुढील दोन उपकर सुद्धा आकारले जातात सेस आकारले जातात त्यामध्ये पहिलं जर का बघितलं तर पहिला आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंधरापासून स्वच्छ भारत उपकर लागू करण्यात आलेला आहे याचा दर जर का तुम्ही पाहिला तर याचा दर झिरो पॉईंट पाच टक्के इतका आहे झिरो पॉईंट पाच टक्के स्वच्छ भारत उपकर पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंधरापासून आकारला जात आहे याशिवाय दुसरं एक जून दोन हजार सोळा पासून कृषी कल्याण उपकर कोणता कृषी कल्याण उपकर लागू करण्यात आला त्याचा दर झिरो पॉईंट पाच टक्के इतकाच आहे अशा रीतीने सेवा कराचा प्रभावी दर पंधरा टक्के इतका झालेला आहे अशा प्रमाणे आता सेवा कर जेव्हा जे तुम्ही भरत आहात कोणत्याही सेवाबद्दल तर पंधरा टक्के कर तुम्ही शासनाला देत आहात चला विद्यार्थी मित्रांनो मागील लेसन बघा त्यामध्ये बरेचसे लेसन अपलोड केलेले आहे ते सुद्धा तुम्ही बघा पहा चला तर विद्यार्थी मित्रांनो आजचा आमचा हे टॉपिक जर का तुम्हाला आवडले असेल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद